दोन गणित सोडवली आहेत जी एकमेकांना कनेक्टेड आहे ती बघूया. त्यात महेंद्र आणि विराट दोघं जण बेंचवर बसलेले आहेत, तर ते एकमेकांवर किती फोर्स एक्झर्ट करतील, तर त्याविषयी हे गणित आहे. आपल्याला काय काढायचं मुलांना, आपल्याला त्यांनी आर आर किंवा डी तुम्ही काही घेऊ शकता, त्या दोघांमधलं अंतर दिलंय किती येत आहे, 1 मीटर आहे. एकाचं वजन, महेंद्राचं वजन 75 किलो आहे, विराटचं वजन 80 किलो आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट गुरुत्वीय स्थिरांक हा सगळीकडे सेम असतो तो एवढा आहे. तर आता फोर्स किती, आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत, जी ची व्हॅल्यू काय आहे ती ह्याच्यात भरायची, गुणिले मास, दोघांचं मास बघा 75 80 आणि भागिले आर म्हणजे काय डिस्टन्स, एक चा वर्ग किती येतो, 1 येतो. त्यामुळे फोर्स इज इक्वल टू 6.67 × 75 × 80 × 10⁻¹. शक्यतो ही गोष्ट आपण मागे घेतो कारण यांच्यामध्ये ते अडथळा निर्माण करतो. आणि फोर्स आहे, फोर्स युनिट काय असतं, एकक काय असतं, तर ते असतं न्यूटन. मग आता जेव्हा तुम्ही यांचा पूर्ण गुणाकार कराल तेव्हा तुम्हाला काय व्हॅल्यू मिळेल, 4.002. काय उत्तर हे उत्तर की नाही, तर ह्याच्यातले काही मी मागच्या काही गणितांमध्ये सोडवलेल्या गणितांमध्ये तुम्हाला हे सांगितलंय, तर मी आता एक्सप्लेन नाही करत, फक्त 10⁻⁷. आता हे कसं आपण कन्सिडर करतो किंवा हे कसं करतो, जेव्हा इथला पॉइंट शिफ्टिंग जे असतं ते आपण बघतो तेव्हा त्यातला अंकातला बदल होतो. इथं 11 × 7 कसे काय आले अचानक, जेव्हा तुम्ही याचा गुणाकार कराल आणि हे उत्तर यायच्या वेळेस तुम्हाला इथला अंक वापरून तो पॉइंट शिफ्ट करायला लागेल. सो हे काय आलाय, तुमचा फोर्स आलाय. तर हे पहिल्या गणिताचं उत्तर झालं. पण दुसऱ्या गणितात त्यांनी काय विचारलंय की महेंद्र जो आहे तो 1 सेकंदाने जो पुढे सरकला, म्हणजे बघा 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल आणि तो वेग काळानुसार बदलेल काय, तर आपल्याला माहितीये फोर्स आलाय तो आपण तिथे लिहून घेऊ. पहिल्यांदा 4.002 × 10⁻⁷ N. महेंद्र एकटाच ह्याच्यात विराट नाही, त्यामुळे त्याचं मास मिळेल. ऍक्सेलरेशन, त्वरण, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स बाय मास. तर आता ऍक्सेलरेशनचा फोर्स काय आहे, 4.002 × 10⁻⁷ मास किती आहे, 75. आता मी परत तुम्हाला सांगते की हे काय आहे, वेगळी वस्तू आहे, वेगळा अंक आहे, त्यामुळे आपण तो बाजूला ठेवू. आणि ऍक्सेलरेशनचं एकक युनिट काय असतं, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर जेव्हा तुम्ही ह्या दोघांचा भागाकार कराल तेव्हा उत्तर काय येतं, 5.34 × 10⁻⁹. ऍक्सेलरेशन आहे म्हणून मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथे ऍक्सेलरेशन आलं पण त्यांनी काय विचारलंय की त्याचा वेग किती असेल, म्हणून तुम्हाला वेग म्हणजे काय, स्पीड, वेलॉसिटी, चाल, त्याच्यासाठी हे सूत्र आहे, हे कोणाचं आहे, तर न्यूटनच आहे. त्यासाठी थोडासा 9वीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत त्याच्यात हे सूत्र तुम्हाला सापडेल, तर आपण त्याच्यात व्हॅल्यू घालू. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी, चाल, ती म्हणजे का आपल्याला, तीच आपल्याला काढायची. यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा वेग. सुरुवातीला महेंद्र काय होता, चालत होता, पळत होता, नाही तो बसलेला होता, त्यामुळे ती किती आहे, 0. प्लस ए म्हणजे काय, ऍक्सिलरेशन जे आपण आता काढलो त्याची व्हॅल्यू घातली, आणि टी टाइम, त्याला वेळ किती लागला. त्यांनी आपल्याला पुस्तकात वेळ दिला किती, 1 सेकंदानंतर म्हणून × 1. आता व्हीच जेव्हा तो बघा, 0 + हे हिज व्हॅल्यू × 1 हिज व्हॅल्यू, म्हणजे वेलॉसिटी किती आली, 5.34 × 10⁻⁹. आता वेलॉसिटीचं युनिट काय असतं, एकक काय असतं, तर मीटर पर सेकंड. म्हणजे महेंद्र 1 सेकंदानंतर एवढा वेळ किंवा एवढ्या गतीने पुढे जाईल. पण आता तुम्ही म्हणाल की 1 सेकंदाने, आता हा पेन इथं होता, 1 सेकंदाने तो इथे गेला, दुसऱ्या सेकंदाने इथं जाईल का मागच येईल, तर तिथंच राहील. तर ऍक्सेलरेशन नुसार ते बदलत, म्हणजे त्यांचा दुसरा प्रश्न की तो वेग काळानुसार बदलेल काय, तो हो, जसं ऍक्सेलरेशन वाढतं तसा वेगही वाढतो, कारण फोर्स पण वाढतो त्याच्यावरचा, म्हणून
हे दोन काय झाली, त्यांची उत्तर झाली. आणि तुम्ही खाली पूर्ण वाक्याचं उत्तर घेणं अपेक्षित आहे की एका सेकंड नंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग एवढा असेल आणि तो वेग काळानुसार बदलेल. आता तो कसा बदलेल, तर एका सेकंदाचा वेग कसा आहे तर असा, त्याचा धोरणही बदलेल आणि त्यामुळे त्याचा वेगही वाढेल. आता तुम्ही ह्याच्यासाठी एकदा तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर एका सेकंड आहे म्हणजे तुम्ही दोन सेकंड घेऊन बघा, तुम्हाला कळेल की तो कितीने वाढत जातोय. इथं 10 घेतलं तर तो 10 पटीने वाढलेला आहे, 5 घेतलं तर 5 पटीने वाढलेला आहे.